हाय डिअर स्टुडंट्स वेलकम इन टुडेज इज द लेक्चर इन दिस लेक्चर वी फोकस ऑन द नेक्स्ट टॉपिक ऑफ ऑफ फ्लावरिंग प्लांट अँड दिस इज द टाईप्स ऑफ रूट लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं रूटचे कॅरेक्टरिस्टिक्स टिपिकल रूट आपण इथे पाहिलं होतं त्याचबरोबर रूटमध्ये वेगवेगळे रिजन्स आपण पाहिलं होते त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण यामध्ये स्टडी केले होते नाऊ इन दिस लेक्चर वी फोकस ऑन द टाईप्स ऑफ रूट रूट्स दिज हॅविंग द मेन टू टाईप And these are type. This is the tap root system, and other this is the advantageous root system. Tap root system, which having the main primary root, uh, secondary root, tertiary roots, and these are tap root system. These are arise from a single node or single point. And this is the main difference between the tap root system and advantageous root system. Now we focus on what is focus on the what is the difference between. द टॅप रूट सिस्टीम अँड ॲडव्हेंटेशस रूट सिस्टीम ॲक्च्युली टॅप रूट सिस्टीम इन विच द प्रायमरी रूट अ विच परसिस्ट थ्रुआउट द लाईफ ऑफ द प्लान्ट पूर्ण लाईफमध्ये म्हणजे झाड जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत हे रूट जे आहे तर ते जमिनीमध्ये तसेच राहतात म्हणजे परसिस्ट राहतात अँड दिस इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस अ टॅप रूट अदर दिस इज द ॲडव्हेंटेशियस रूट अँड दीज ॲडव्हेंटेशियस रूट दिज आर नॉट डेव्हलप थ्रू आऊट द लाईफ अँड दीज आर दीज आर नॉट प्रोड्यूस फ्रॉम द रॅडिकल आता ही जे रूट्स आहे टॅप रूट दिज आर डिरायड फ्रॉम द रॅडिकल व्हॉट इज बीन बाय रॅडिकल मग सीड आपण ज्यावेळेस जमिनीत लावतो त्यावेळेस सीडमधून सुरुवातीला म्हणजे बी आपण ज्यावेळेस जमिनीत लावतो त्यावेळेस त्यामधून एक कोंब बाहेर येतो जो सॉईलमध्ये एंट्री करतो अँड दिस इज एज द रॅडिकल त्याला रॅडिकल म्हणतात त्यानंतर त्याच पॉईंटपासून आणखी एक कोम येतो आणि तो, तो वरती जातो म्हणजे सॉईलच्या अबाउ साईडला जातो अँड दिस इज एज द प्लिमिल बट दिस आर रॅडिकल दिस आर कन्व्हर्टेड इन टू रूट इन केस ऑफ दिस आर टॅप रूट सिस्टीम अँड दिस आर रॅडिकल दिस आर नॉट कन्व्हर्टेड इन टू रूट इन केस ऑफ ॲडवटेशियस रूट सिस्टीम Actually, And आता इथे जर आपण डायकॉट आणि मोनोकॉट घेतलं ॲक्च्युली यामध्ये टॅप रूट सिस्टीम दिस इज द कॅरेक्टरस्टिक्स ऑफ डायकॉट अँड ॲडव्हेंटेशस रूट सिस्टीम दिस इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मोनोकॉट मग आता डायकॉटमध्ये काय होतं की ज्यावेळेस आपण सीड जमिनीत लावतो त्यावेळेस सुरुवातीला सीडमधून सीडमध्ये एक ओपनिंग असते मायक्रोपाईल त्याला म्हणतात अँड फ्रॉम दिस मायक्रोपाईल द रॅडिकल अँड प्ल्युमिल दिस गोज आउटसाईड अँड दीज अ रॅडिकल दिज अ रॅडिकल दिज आर कन्वर्टेड इन टू रूट अँड दॅट रूट इज कॉलेज द ट्रू रूट्स अँड टॅप रूट दिस इज अराईज फ्रॉम द रॅडिकल अँड बिकॉज ऑफ दिस इन द ट्रू रूट सिस्टीम अँड अदर दिस इज द ॲडवन्टेशस रूट सिस्टीम इन केस ऑफ मोनोकॉट मोनोकॉर्टचं ज्यावेळेस आपण सीड जमिनीत लावतो विच प्रोड्यूस द रॅडिकल अँड प्ल्युम्यूल सेम लाईक टॅप रूट जसं रूटमध्ये सुरुवातीला होतं की सीडमधून रॅडिकल आणि प्लिमिल बाहेर येतात तर त्याच प पद्धतीने मोनोकॉटमध्ये देखील यामध्ये तसंच घडतं बट रॅडिकल दिज आर ॲक्ट ॲज अ टेम्पररी रूट इन केस ऑफ मोनोकॉट मोनोकॉटच्या सीडमध्ये जे सुरुवातीला रॅडिकल येतं दिज आर ॲक्ट ॲज अ टेम्पररी रूट टेम्पररी काही काळासाठी राहतं त्यानंतर दिज आर डिस्ट्रॉय म्हणजे ते डिस्ट्रॉय होऊन जातं अँड दे प्रोड्यूस द डिफर रूट फ्रॉम द डिफरंट पॉईंट्स ऑर अदर दॅन द रॅडिकल इथे नंतर नवीन रूट तयार होतात अदर दॅन द रॅडिकल रॅडिकल सोडलं तर बाकीचे जे पार्ट्स आहे तर त्यापासून इथे रूट्स ग्रो होतात अँड दीज आर ऑल्सो मी प्रोड्यूस फ्रॉम द बेस ऑफ द प्लिमिल अँड ऑल्सो फ्रॉम द नोड रिजन ऑफ द प्लांट प्लांटच्या नोड रिजनपासून देखील हे रूट्स इथे अराईज होऊ शकतात दिस इज द बेसिक डिफरन्स बिट्विन द टॅप रूट अँड ॲडव्हेंटेजिअस रूट दॅट मिन्स द ॲडव्हेंटेजियस रूट दिस आर कॉल्ड ॲज द फॉल्स रूट बिकॉज दिस आर नॉट अराईज फ्रॉम द रॅडिकल रॅडिकलपासून जे रूट अराईज होतात त्यांना म्हणतात ट्रू रूट्स आणि जे रॅडिकलपासून अराईज होत नाही त्या रूट्सला म्हणतात फॉल्स रूट इन शॉर्ट टॅप रूट्स दिस इज द ट्रू रूट्स अँड ऍडव्हेंटेशियस रूट दिस आर द जनरली फॉल्स रूट

दीज अ टॅप रूट दीज आर ग्रो व्हेरी डीप इन टू द सॉईल पण काही प्लांट असे आहे की जे साईजनी स्मॉल असतात छोटे जे प्लांट आहेत त्यांच्यामध्ये ते खूप डीपपर्यंत जात नाही बट जे हायर प्लांट्स आहेत त्यांच्यामध्ये ते खूप डीपपर्यंत जातात बट ॲडव्हेंटेशियस रूट दिस इज ऑल्सो कोण एज द फायब्रस रूट त्यांना फायब्रस रूट देखील म्हणतात दीज आर नॉट गो व्हेरी डीप इन टू द सॉईल ते खूप डीपमध्ये खाली सॉईलमध्ये जात नाही दीज अ टॅप रूट दीज आर प्रोड्यूस फ्रॉम दीज प्रोड्यूस द प्रायमरी रूट सेकंडरी रूट टर्शरी रूट दॅट ब्रांचेस दीज आर प्रोड्यूस थ्रू दीज प्राईम रूट्स ह्या प्राईमरी रूट्स इथे वेगवेगळ्या ब्रँचेस येतात यू कॅन सिअर दीस इज द प्रायमरी रूट दिस इज द सेकंडरी रूट दीज हॅविंग द ब्रांचेस दिस इज कॉर्ड एज द टर्शरी रूट बट इन केस ऑफ ॲडव्हेंटेशियस रूट दिज दिज आर नॉट प्रोड्यूस धीज अ टाईप ऑफ प्रायमरी सेकंडरी अँड टरचे रूट्स ऑल द रूट्स दिज आर अराईज फ्रॉम द सिंगल पार्ट ऑर सिंगल पॉईंट एकाच पॉईंटपासून इथे सगळे जे रूट्स आहे तर ते अराईज होतात इन केस ऑफ ॲडव्हेंटेशियस रूट ॲडव्हेंटेशियस रूट म्हणजेच यामध्ये फायबरस रूट यामध्ये सगळेच्या सगळे जे रूट्स आहे तर ते एकाच पॉईंटपासून इथे अराईज होतात इन केस ऑफ ॲडव्हेंटेशियस रूट यु नो द रूट दिस आर प्रेझेंट इन द डायकॉट डायकॉटमध्ये जसं यामध्ये ज्यांचे ल्यूज यामध्ये ब्रॉड आहे किंवा ज्यांच्यामध्ये रेट्युक्युलेट व्हेनेशन आहे तर ह्या रेट्युक्युलेट व्हेनेशन असणारे जे प्लांट्स आहे तर त्यांच्यामध्ये टॅपरूट सिस्टीम असते ज्यांचे ल्यूज पॅरल ज्यांचे ल्यूज लाँग असतात किंवा ज्यांच्यामध्ये पॅरल व्हेनेशन असतं जसं फॉर एक्झाम्पल यामध्ये शुगर केन आहे त्याचबरोबर यामध्ये जर आपण दुसरं एक्झाम्पल घेतलं शुगर केन आहे मेज आहे दिस इज हॅव्हिंग दिज लाँग लूज अँड दिज हॅव्हिंग द पॅरल व्हेनेशन अँड दिस पॅरल व्हेनेशन दिस पॅरल व्हेनेशन दिस इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द मोनोकॉट अँड दिज ऑल्सो हॅव्हिंग दिस ॲडव्हेंटेशस टाईप ऑफ रूट त्यांच्यामध्ये ॲडव्हेंटेशस रूट इथे पाहायला भेटतात द नेक्स्ट दिज अ मॉडि नेक्स्ट पॉईंट दिस इज द मॉडिफिकेशन ऑफ रूट आता आपल्याला नंतर पाहिजे मॉडिफिकेशन मॉडिफिकेशन मीन्स वॉट तुम्हाला मी अगोदरही सांगितलं होतं की रूट्स रूट्स दीज आर ॲक्च्युली दीज आर पॉझिटिव्हली जिओट्रॉपिक पॉझिटिवली हायड्रोट्रॉपिक बिकॉज ऑफ दीज आर गोज टुवर्ड द वाटर दिस इज कॉड एज द पॉझिटिव्हली हायड्रोट्रॉपिक दिस इज कॉड एज द पॉझिटिव्हली जिओट्रॉपिक वाय बिकॉज ऑफ दिज आर गो टुअर ग्रो टुवर्ड द ग्रॅविटेशनल फोर्स अँड बिकॉज ऑफ दिस इज कॉड एज द पॉझिटिवली जिओट्रॉपिक दिस इज कॉड एज द निगेटिवली फोटोट्रॉपिक बिकॉज दिस ग्रो ग्रो अपोजिट टू द सनलाइट सनलाइटच्या विरुद्ध दिशेने ते वाढतात म्हणून त्यामध्ये त्यांना असं म्हणलं जातं की दीज आर निगेटिवली फोटोट्रॉपिक निगेटिवली फोटोट्रॉपिक अँड दीज ग्रो डाउनवर्ड साईड ऑर दिस इज द डिसेंडिंग रूट हे डिसेंडिंग असतात बट इन सम केसेस दीज आर मॉडिफाईड फॉर द डिफरंट फंक्शन आता काही प्लॅनमध्ये त्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीने मॉडिफिकेशन झालेलं आहे वी फोकस दिस मॉडिफिकेशन ऑफ टॅप रूट मग आता आपण इथे पाहणार आहोत की जे टॅप route. uh, uh, रूट आहे काही प्लांटमध्ये त्यांचं मॉडिफिकेशन झालं आहे फॉर स्टोरेज अँड अल्सो फॉर द ब्रीदिंग रूट ब्रीदिंग रूट्स दिस इज ऑल्सो कॉल एज द निमॅटोफोर रूड दिज आर ॲक्ट ऑर दिज आर यूजफुल फॉर द ब्रीदिंग जसं आपण श्वास घेतो आणि सोडतो म्हणजेच याला आपण ब्रिदिंग म्हणतो तसंच यामध्ये जे काही प्लांट आहे तर त्यांच्यामध्ये ब्रिदिंग करण्यासाठी या रूटचा इथे यूज होतो ॲक्च्युली प्लांटमध्ये ब्रिदिंग होतं विथ द हेल्प ऑफ स्टोमॅटा स्टोमॅटा हे झाडाचे जे पान असतात त्या पानामध्ये स्टोमॅटा असतात आणि ह्या पानामध्ये जे स्टोमॅटो असतात तर त्यानुसार इथे ब्रिदिंग केलं जातं ब्रिदिंग हे प्लान करत असतं विथ द हेल्प ऑफ स्टोमॅटा बट इन दिस रूट दिज यूजफुल फॉर द ब्रीदिंग दॅट इज द एक्सचेंज ऑफ गॅसेस अँड दिस मॉडिफिकेशन वी वी नाऊ सी वन बाय वन आता इथे आपण सध्या वन बाय वन इथे पाहू फर्स्ट वी फोकस ऑन द स्टोरेज ॲक्च्युली फॉर द स्टोरेज दिस यू कॅन सी हिअर द मॉडिफिकेशन अँड दिस अ मॉडिफिकेशन इन विच यू कॅन सी द थ्री इमेजेस और थ्री फोटोज इथे तुम्ही पाहू शकता तीन फोटो इथे तुम्हाला दिसताय तीन इमेजेस दिसताय इन विच द फर्स्ट दिस इज द कोनिकल रूट सेकंड दिस इज द फ्युझीफॉर्म रूट अँड थर्ड दिस इज द नेफी फॉर्म रूट फर्स्ट वी फोकस ऑन द फ्युझिफॉर्म रूट फ्युझी फॉर्म रूड द रूट विच हॅविंग द मिडल पार्ट सॉलर अँड बोथ इन दिज आर द टॅपरिंग दॅट इज द अप्पर साईड अँड लोअर साईड रूटमध्येच फुगलेला आहे आणि वरची साईड आणि त्याचबरोबर खालची जी साईड आहे बोथ दिज आर द टॅपरिंग अँड विच फॉर्म अ स्पिंडल शेप दॅट शेप इज कॉड एज द स्पिंडल शेप दॅट रूट इज कॉड एज द फॉर्म रूट त्या रूटला इथे म्हणतात फॉर्म रूट अँड वी कॅन सी इन द रॅडिश रॅफेनस टायबस म्हणजे जो मुळा आहे त्याचं जे रूट आहे तर दोन्ही साईडला म्हणजे इथे अप्पर साईडनी पाहिलं तर थोडंसं टॅपरिंग खूप जास्त नाही बट थोडंसं सा यामध्ये साईज तुम्हाला कमी झालेली दिसेल दिस इज द बेसिक कॅरेक्टर ऑफ दॅट फॉर्म रूट अँड विच ऑल्सो हॅविंग द डिफरंट विटॅमिन कंटेन वेगवेगळे विटॅमिन्स देखील यामध्ये कंटेन असतात त्यानंतर नेक्स्ट आहे नेफी फॉर्म रूट यू कॅन सी हिअर द नेफी फॉर्म रूट नेफी फॉर्म रूट ॲक्च्युली दिस हॅव्हिंग द बेस्ट एक्झाम्पल दिस इज द बीट अँड टर्निप दॅट इज द ब्रासिका कॅम्पॅस्ट्रीस दिस इज द एक्झाम्पल ऑफ दिस नेफी फॉर्म रोड अँड व्हर्नॅक्युलर नेम दिस इज कॉल एज द रॅपा व्हर्नॅक्युलर नेम दॅस इज दॅट इज द कॉमन नेम अँड बीट यू नो बीट दिस इज द बॉटनिकल नेम ऑफ दिस बीट इज द बीटा ऑफ व्हलगॅरिस धीज अ बीट ॲक्च्युली दिज आर प्रोड्युस फ्रॉम द हायपोकॉटिल रिजन ऑफ द सीड सीड लाईक हायपोकॉटिल रिजन असतो ॲक्च्युली हा हायपोकॉटिल रिजन एम्ब्रिओचा असतो आता कोणताही सीड आपण ज्यावेळी जमिनीत लावतो त्यावेळेस त्या सीडच्या आतमध्ये एम्ब्रिय असतो आणि त्या एम्ब्रिओपासूनच जे रॅडिकल आणि प्ल्युमिल आहे तर ते बाहेर निघतात बाहेर निघण्याचा जो मार्ग आहे दिस इज कॉड एज द मायक्रोपाईल ओपनिंग मग या एम्ब्रिओपासूनच एक रॅडिकल बाहेर जातं एक प्ल्युमिल बाहेर जातं रॅडिकलपासून रूट ग्रो होतात आणि प्ल्युमिलपासून यामध्ये शूट ग्रो होतं मग इथे जे रूट आहे रॅडिकल आहे तर त्या रू रॅडिकलपासून इथे रूट तयार होतं पण मोनोकाटमध्ये तसं होत नाही हे मी तुम्हाला अगोदर क्लिअर केलं ठीक आहे मग आपण ज्यावेळेस याचं सीड जमिनीत लावतो त्यावेळेस तिथे जे हायपोकॉटील आहे हायपोकॉटील ॲक्च्युली दिस इज द कवर ऑन द रॅडिकल दिस बिकम द सॉलन ते इथे सॉलन भटतं अँड दिस कन्वर्टेड इन टू दिस रूट हे सॉलन रूट इथे तयार होतं दिस हॅविंग द ॲबड्रॉप्ट ॲबड्रॉप्ट एंड म्हणजे तुम्ही इथे बघू शकता सॉलन पार्ट आहे अन लगेचच यामध्ये इथे लगेचच तिची साईज इथे कमी झाली दिस इज कॉल्ड ॲज द ॲबड्रॉप्ट रूट त्याला ॲबड्रॉप्ट रूट इथे असं म्हणतात चला तिसरा प्रकार आहे यामध्ये कोनिकल रूट कोनिकल रूट यू कॅन सी इन दिस डायग्राम विच हॅविंग द बेस्ट एक्झाम्पल कॅरट मुळात त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे दिस इज कॉल्ड ॲज द ड्युकस कॅरोटा अँड इन दिस केस द वन एंड दिस इज द सॉलन एक जी साईड आहे ती सॉलन आहे अँड वन एंड दीज आर ग्रॅज्युअली टॅपरिंग इन दिस केस द ओनली वन एंड, दिस ग्रॅज्युअली टॅपरिंग अँड दिस इज द डिफरन्स बिट्विन द कोनिकल रूट अँड फ्युझिफॉर्म रूट फ्युझिफॉर्म रूट आणि कोनिकल रूटचा हा महत्त्वाचा फरक आहे की यामध्ये जो बेस आहे रूटचा तो इथे सॉलन असतो त्याचबरोबर जे खालची जी साईड आहे जी सॉईलमध्ये जाते दिज आर द ग्रॅज्युअली टॅपरिंग ती ग्रॅज्युअली टॅपरिंग असते बट इन केस ऑफ फ्यूजी फॉर्म बोथ साइड दीज आर द टॅपरिंग दिस इज द डिफरन्स बिटवीन द कोनिकल रूट अँड ऑल्सो द फॉर्म रूट अँड दिज ऑल्सो हैविंग द विटामिन कंटेंट अँड बिकॉज ऑफ ऑल दीज रूट्स दीज आर व्हेरी यूजफुल फॉर अस आपल्यासाठी ते महत्त्वाचे असतात द नेक्स्ट दिस इज द रूट नोडल्स दिस इज ऑल्सो मॉडिफिकेशन वी सी इन द टॅप रूट सिस्टीम यू नो द ग्राम हरभरा सगळ्यांनी पाहिला असेल त्याचे रूट्स इथे पाहिले असेल त्याचबरोबर इथे पीनट दिसो एज द ग्राउंडनट लेग्युम प्लांट बीन पीस सोयाबीन दिस हॅविंग द रूट अँड दॅट रूट हॅविंग द नोडूल यू कॅन सी इन दिस डायग्राम दॅट रूट विच हॅविंग द नोडूल्स ॲक्च्युली दिस नूडूल दिस आर प्रोड्यूस फ्रॉम द बॅक्टेरिया अँड दिस बॅक्टेरिया दिस इज द रायझोबियम रायझोबियम नावाचा जो बॅक्टेरिया आहे तर तो लेग्युमिनस प्लांटच्या रूटला नोडूल्स फॉर्म करतो आणि तो सिम बायोटिक नेचर प्लांटसोबत दाखवतो दॅट इज दिज यु फिक्स द नायट्रोजन इन टू द रूट रूटमध्ये ते नायट्रोजन फिक्सेशन करतो अँड दिस प्लांट विच गिव्ह द कार्बोहायड्रेट दॅट इज द दिस आर व्हेरी युजफुल फॉर दॅट लाईफ ऑफ दॅट रायझोबियम रायझोबियमला जिवंत राहण्यासाठी लागणारं जे कार्बोहायड्रेट आहे किंवा जे एक स्पेस आहे तर तो स्पेस आणि रा त्याचबरोबर जे कार्बोहायड्रेट आहे तर ते कार्बोहायड्रेट प्लांट त्याला प्रोव्हाइड करतं दॅट मीन्स प्लांट अँड दिस रायझोबियम दिस शो द सिम बायोटिक नेचर सिमबायोटिक नेचर म्हणजे काय की ते एकमेकांना देवाणघेवाण करतात आणि अशा पद्धतीने प्लांट आणि त्याचबरोबर जो बॅक्टेरिया आहे तर त्यांचं सिम्बायोटिक रिलेशनशिप इथे पायला भेटतं रायझोबियम दिज स्टे इन दिस नोडूल अँड इन दिस केस द प्लांट दिस इज द होस्ट ह्या केसमध्ये प्लांट ही होस्ट असतं अँड दिस इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लेग्युमिनस प्लांट लेग्युमिनस प्लांट म्हणजे जे शेंगा येणारे झाड आहे तर त्यांच्या रूटला हे नूडल असतात दिस इज द बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस लेग्युम्स लेग्युम्स ह्या प्लांटचं हे बेसिक कॅरेक्टर आहे की त्यांच्यामध्ये नायट्रोजन फिक्सेशन करण्यासाठी रायझोबियम इथे महत्त्वाचा भाग घेतो द नेक्स्ट मॉडिफिकेशन अँड दिस नेक्स्ट मॉडिफिकेशन दिस इज द ट्युबरस रूट ॲक्च्युली ट्युबरस रूट दिस इज द मॉडिफिकेशन ऑफ ॲडव्हेंटेशियस रूट ॲडव्हेंटेशियस रूटमध्ये देखील आपल्याला हे मॉडिफिकेशन पाहायला भेटतं बट इथे तुम्ही पाहू शकता दिस इज द डायकॉट प्लॅन डायकॉट प्लॅन तुम्ही इथे प्लॅनचा फोटो पाहू शकता यू नो दिस प्लान दिस इज द मिराबिलिस जलापा दिस इज कॉल्ड एज द फोर ओ क्लॉक प्लॅन दिस हैविंग द कलरफुल फ्लावर एंड दिस इज द डायकॉट प्लान विच हैविंग द टॅप रूट सिस्टीम अँड दिस टॅप रूट विच बिकम द ट्यूबर लाइक एंड बिकॉज ऑफ दिस इज कॉल्ड एज द ट्यूबरस रूट आणि इथे त्याला ट्यूबरस रूट म्हणतात ॲक्च्युली दिस रूट दिज आर यूजफुल फॉर द हेअर रुम रिमोवल इन मे मेडिकल सायन्स याच्यामध्ये हेअर रिमोवल म्हणून याचा यूज केला जातो अँड द लास्ट मॉडिफिकेशन दिस इज द रेस्पिरेटरी रूट आता ते रेस्पिरेटरी रूट मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की प्लांटमध्ये रेस्पिरेशनसाठी यूज होत असतं आणि ते असतं यामध्ये ल्यूज झाडाचं जे ल्यूज आहे पान आहे त्या पानामध्ये स्टोमॅट असतं आणि या स्टोमॅटामधून प्लांट कार्बन डायऑक्साईड घेतं ऑक्सिजन रिलीज करतं ॲक्च्युली प्लांट ऑक्सिजन देखील यूज करतं बट फोटोसिंथेसिस प्रोसेसनी प्लांटमध्ये ऑक्सिजन तयार होतं आणि म्हणून ते बाहेरून ऑक्सिजन न घेता तेच ऑक्सिजन युटिलाईज करतं प्लांटला जास्त ऑक्सिजनची गरज नसते कारण प्लांटमध्ये प्लांटला खूप कमी एनर्जी लागते आणि म्हणून ते कमी ऑक्सिजन यूज करतं मग जे रिमेनिंग ऑक्सिजन आहे तर ते रिलीज करतं थ्रू दिस टोमॅटा बट इन दिस प्लांट इन दिस प्लांट दॅट प्लॅन विच ग्रो इन द मड जे प्लांट मडमध्ये ग्रो होतात मढमध्ये ग्रो होतात दॅट अ प्लांट दॅट हॅबिटार दिस इज कॉल्ड एज द हेलोफाइट्स त्यांना हॅलोफाईट्स म्हणतात यू कॅन सी दिस इज द रूट्स ॲक्च्युली वरती जे आलेली आहे दिज आर द रूट्स दिज आर रूट्स दिस इज कॉल्ड एज द रेस्पिरेटरी रूट व्हाय बिकॉज ऑफ एक्सचेंज ऑफ गॅसेस दिज आर टेक्स प्लेस थ्रू दिस रूट आणि दिसा ऑल्सो एज द नी रूट्स त्यांना नी रूट्स देखील म्हणतात आणि दिसा कॉल्ड एज द न्यूमॅटोफोर व्हाय दिस इज कॉड एज द निमॅटो फोर बिकॉज दिस हॅविंग द स्पेसिफिक टाईप ऑफ सेल्स और पोर्स. दिस इज कॉड एज द लेंटी सेल जसं यामध्ये झाडाच्या पानामध्ये स्टोमॅटो असतो तसं ह्या रुट्समध्ये लेंटी सेल असतात लेंटी सेल दिज आर द पोअर अँड थ्रू दिस द एक्सचेंज ऑफ गॅसेस दिज आर टेक्स प्लेस आणि याच्यामधून एक्सचेंज ऑफ गॅसेस ते करतात एक्सचेंज ऑफ गॅसेस करतात म्हणून त्यांना ब्रीदिंग रूट देखील इथे म्हणतात ब्रीदिंग दॅट इज द एक्सचेंज ऑफ गॅसेस दिस इज कॉल्ड एज द ब्रीदिंग अँड दॅट रूट दिज आर यूज टू एक्सचेंज ऑफ गॅसेस अँड बिकॉज ऑफ दिस इज कॉल्ड एज द ब्रीदिंग रूट्स अँड दीज आर पार्टिसिपेट इन द रेस्पिरेशन बिकॉज ऑफ दिस इज कॉल एज द रेस्पिरेटरी रूट्स अँड विच हॅविंग द स्पेसिफिक टाईप ऑफ फोअर इंटी सेल अँड बिकॉज ऑफ दिस इज कॉल एज द न्यूमॅटो फोअर दिज आर द डिफरंट नेम ऑफ दिज रूट्स अँड दिस यूज टू एक्सचेंज ऑफ गॅसेस अँड दिस इयर एंटर इनसाईड दॅट रूट्स अँड दीज आर पास थ्रू द स्पॉन्जी टिश्यू ॲट द टाइम ऑफ दिज ब्रीदिंग अँड दिस गोज बी बिनिथ द मड आणि अशा पद्धतीने ते एक्सचेंज ऑफ गॅसेस करण्यासाठी या रूट्सचा इथे यूज होत असतो मग इथे हे जे रूट्स आहे तर ह्या रूट्समध्ये काही पोअर असतात जसे यामध्ये न्यूमॅटिक म्हणजे हॅलो आणि पोअर म्हणजे स्टॉक अँड दीज हॅव्हिंग द एक्झाम्पल रायजोस्पोरा ॲव्हेन्सिनिया त्याचबरोबर यामध्ये एक्झाम्पल आहे सोनारेशिया त्याचबरोबर हिरिटेरा दिस हॅव्हिंग द व्हर्नॅक्युलर नेम सुंदरी सुंदरी त्याचं व्हर्नॅक्युलर नेम आहे व्हर्नॅक्युलर नेम मीन्स कॉमन नेम दिज आर द डिफरंट एक्झाम्पल ऑफ दिस रूट ह्या रूटचे हे वेगवेगळे एक्झाम्पल आहे सो इन नेक्स्ट लेक्चर इन नेक्स्ट लेक्चर इन नेक्स्ट लेक्चर वी विल डिस्कस द ॲडव ॲडवन्टेशियस रूट मॉडिफिकेशन जसं आपण टॅप रूटचं मॉडिफिकेशन पाहिलं त्याच पद्धतीने इथे जे ॲडवॅन्टेशियस रूट आहे ॲडवन्टेशियस रूट आहे त्यांचं देखील मॉडिफिकेशन आहे फॉर डिफरंट फंक्शन विच इन्क्लूड द स्टोरेज स्टोरेज ते देखील इथे करतात जसं मी आता ट्युबरस रूट सांगितलं यामध्ये देखील ट्युबरस रूट आहे बट रिमेंबर इन टॅप रूट दिस अ ट्युबरस रूट हॅविंग द एक्झाम्पल मिराबिलीस जलापा फोर ओ क्लॉक प्लॅन दिस इज द डायकॉट प्लॅन विच हॅविंग द टॅप रूट अँड दिस ऑल्सो कॉला एज द ट्युबरस रूट बट इन केस ऑफ ॲडव्हेंटेशियस रूट ऑल्सो हॅविंग द ट्युबरस रूट दिज आर फॉर फूड स्टोरेज अँड दिज आर ऑल्सो हॅविंग द डिफरंट टाईप वी विल डिस्कस इन नेक्स्ट लेक्चर अँड दिज ऑल्सो हॅविंग द

हे या आपण यामध्ये पाहणार आहोत so, सो आताच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं टाईप्स ऑफ रूट त्यामध्ये टॅप रूट आणि त्याचबरोबर ॲडव्हेंटेशियस रूट त्याचबरोबर आपण इथे पाहिलं टॅप रूट दिज आर मॉडिफाईड फॉर अ डिफरंट फंक्शन त्यामध्ये आपण सुरुवातीला पाहिलं इथे फ्युझिफॉर्म रूट त्यानंतर नेफीफॉर्म रूट कोनिकल रूट त्याचबरोबर नेक्स्ट आपण पाहिलं नोडुलेटेड रूट आणि ट्युबरस रूट ट्युबरस रूट ॲडव्हेंटेशस रूटमध्ये पण आहे आणि टॅप रूटमध्ये पण आहे हे इथे लक्षात ठेवायचे कारण त्यांचे एक्झाम्पल्स इथे वेगवेगळे वेग आहे आणि त्याचबरोबर आपण पाहिलं महत्त्वाचा टाईप अँड दिस इज द रेस्पिरेटरी रूट रेस्पिरेटरी रूटचं दुसरं नाव आहे ब्रीदिंग रूट्स त्याचबरोबर त्याला इथे न्युमॅटो फोर्स देखील म्हणतात कारण त्यांच्यामध्ये लेंटिसेल असतात या हॅलोफाईट जे कॅरेक्ट हॅलोफाईट जे प्लांट मदे आहे ज्यांचा हॅबिटाट मडमध्ये आहे त्या हे बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स आहे सो आजच्या लेक्चरमध्ये आपण थांबतोय आपण भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये विथ नेक्स्ट टॉपिक थँक्यू सो मच